नमस्कार आरोग्य संदेश यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पाहतो प्रत्येकाची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची प्रत्येक गोष्ट अवेळी घडते एवढेच नाही तर अतिप्रमाणात बाहेरचे खाणे किंवा कोणत्याही वेळी कोणताही पदार्थ आणि अतिप्रमाणात खाणे याचा देखील आपल्या आरोग्यावर परिणाम होतो अधिक तेलकट मसालेदार किंवा बाहेरचे खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम त्वरित आपल्या घशावर होतो म्हणजेच घसा दुखणे घशातील इन्फेक्शन किंवा घसा खवखवणे या समस्या सुरू होतात आणि मग अशावेळी आपण लगेच दवाखान्यात जातो वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषध देखील घेतो पर अशा वेळी त्वरित आपल्या किचन रूमकडे वळवलो आणि आपल्या घरातील साधे सुधे घरगुती उपाय केले तर घसा दुखणे घशातील इन्फेक्शन आणि घसा खवखव करणे या समस्या आपण सहज नाहीशा करू शकतो असेच काही अगदी साधे सोपे सहज करता येणारे घरगुती उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर फ्रेंड्स सर्वप्रथम उपाय नंबर एक आपण पाहू खाण्यापिण्यातील बदलामुळे आपल्या घशामध्ये जर खवखव होत असेल तर सर्वप्रथम एक ग्लास पाणी कोमट करून घ्यावे आणि त्यामध्ये एक चमच मीठ घालावे आणि ते व्यवस्थित मिक्स करून अगदी कोमट पाण्यानेच सकाळ दुपार संध्याकाळ याने गुळण्या कराव्या यामुळे फ्रेंड्स आपल्या घशातील तर दूर होतातच शिवाय आपल्या घशातील खवखव कमी होण्यासाठी देखील याची चांगलीच मदत होते उपाय नंबर दोन उपाय दोन साठी आपल्याला लागणार आहे ज्येष्ठ मध फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही मधाची एक कांडी किंवा ज्येष्ठ मधाचं पावडर देखील वापरू शकता यासाठी देखील आपल्याला एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये एक कांडी ज्येष्ठ मधाची आपल्याला उकळून घ्यायची आहे हा ज्येष्ठ मध जसा जसा उकळेल तसा तसा आपल्या पाण्याचा रंग बदलतो म्हणजे आपल्या साध्या पाण्याचा कलर पिवळ्या रंगाचा होतो पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे पाणी गाळून घेतल्यानंतर कोमट झाल्यावर त्या पाण्याने देखील आपल्याला थोड्या थोड्या वेळाने गुळणे करायचे आहेत यामुळे फ्रेंड्स आपल्या घसा दुखणे या समस्या तर दूर होतातच आपला बसलेला आवाज देखील याने क्लिअर होतो तसेच फ्रेंड्स उपाय नंबर तीन आपण पाहू उपाय नंबर तीन साठी आपल्याला लागणार आहे आलं फ्रेंड्स प्रत्येक घरामध्ये सहज उपलब्ध असणारे आणि काहीही साईड इफेक्ट नसणारं हे आलं आपल्या घशावरील रामबाण असा उपाय आहे फ्रेंड्स यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आल्याचा फक्त एक तुकडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा स्वच्छ धुवून यावरची साल काढून आपल्याला असा एक छोटासा तुकडा आपल्या तोंडामध्ये घ्यायचा आहे आणि फ्रेंड्स फक्त सुपारी खाल्ल्याप्रमाणे हा आल्याचा तुकडा आपल्याला तोंडामध्ये घेऊन फक्त हळूहळू चगळायचा आहे आणि मग या आल्यापासून निघणारा रस किंवा पाणी आपल्याला पिऊन घ्यायचे आहे यामुळे फ्रेंड्स आपल्या घशातील बॅक्टेरिया की किंवा आपला घसा दुखणे खवखव करणे ही समस्या तर दूर होतेच तोंडाचा येणारा वास नाहीसा होऊन फ्रेश देखील वाटते अशा प्रकारे फ्रेंड्स अगदी प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असणारे या तिन्हीपैकी कोणताही एक उपाय करा आणि आपल्या घशातील खवखव घसा दुखणे घशातील इन्फेक्शन किंवा खाताना पितांना होणारा त्रास सहज नाहीसा करा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद